नमस्कार रसिको, व्ही आय पी टॉकेजमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, मानव आणि संगीत यांचं नातं हे युगानुयुगांचं आहे असं म्हणतात. म्हणजे शरीर, मन आणि आत्मा ही संतुलित ठेवण्यासाठी, एकत्र जोडण्यासाठी, एकत्र सांधण्यासाठी जसं योगक्रिया करावी असं सुचवलं जातं, त्याचप्रमाणे मन आणि आत्मा हे संतुलित ठेवण्यासाठी, आनंदी, उत्साही आणि सकारात्मक ठेवण्यासाठी संगीत ऐकावं, आता हे शास्त्रांनीसुद्धा सिद्ध केलेलं आहे. अगदी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनीसुद्धा त्या काळामध्ये म्हटलेलं आहे, आय नो दॅट मोस्ट जॉय इन माय लाईफ हॅज कम टू मी फ्रॉम माय व्हायोलिन. असे अनेक उदाहरणं आहेत. हे सगळं तुम्हाला आज सांगण्याचं एकमेव कारण असं आहे की आज 5 ऑगस्ट आहे आणि 5 ऑगस्ट म्हणजे ज्योत्स्नाताई भोळे यांचा स्मृतिदिन. ज्योत्स्नाताई भोळे या महान विदुषी आहेत, खूप मोठ्या एक स्त्री कलाकार आहेत आणि त्यांच्याविषयी बोलण्याचं धाडस करणं हे खरंच मला खूप कठीण वाटतं आहे खरं म्हणजे. पण त्यांचं काम हे इतकं चांगलं आहे की आपण ते ॲक्नॉलेज जरूर करावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण ज्योत्स्नाताईंच्या गाण्यांची पहिली ओळख ही माझी खूप लहानपणी झाली. माझी आजी एक गाणं म्हणायची, देवा बोला की हो माझ्याशी, तुम्हीच असे रुसल्यावरती मी बोलू कोणाशी, असं ते गाणं होतं. आणि त्यातून मला ते गाणं जास्तीत जास्त आवडायला लागलं, ते भावायला लागलं, त्यातली आर्तता ही मला खऱ्या अर्थाने कळायला लागली. आणि ते गाणं जे काळजाला भिडलं त्यातून मला ती उत्सुकता निर्माण झाली की हा सगळा प्रवास कोणाचा आहे, म्हणजे याच्या मागचं सूत्रधार खरं कोण आहे. आणि मोठं झाल्यानंतर खरंच कळलं की त्यामागचा सूत्रधार हा ज्योत्स्नाताई भोळे या आहेत. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षापासून त्यांचं करिअरला सुरुवात झाली होती. त्यांनी आग्रा घराणं आणि आणखीन एक खान घराणं अशा 2 घराण्यांची गायकी आत्मसात केलेली आहे आणि अत्यंत महान विद्वत्ता त्यांच्याकडे होती असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेस ज्योत्स्नाताई भोळे यांचा उल्लेख निघतो त्यावेळेस वेळेला संगीत कुलवधू हे प्रकर्षानं समोर येतच येतं. कारण मंडळी, तो काळ होता हा संगीत नाटकांचा काळ होता. संगीत नाटकाची परंपरा ही खूप छानपैकी चाललेली होती. वरचेवर वेगवेगळे प्रयोग रंगभूमीवरती होत होते. पण मुख्य अडचण एक होत होती की स्त्रियांनी घराबाहेर पडणं, गाणं बजावणं किंवा नाटक अभिनय यासारख्या ठिकाणी काम करणं हे थोडंसं कमी दर्जाचं समजलं जायचं. त्यामुळे पुरुषांनाच स्त्रियांचे कपडे घालून स्त्री पार्ट करणं गरजेचं होतं. बालगंधर्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, तसंच तो प्रकार चाललेला होता. अशा काळामध्ये ज्योत्स्नाताई भोळे यांनी पहिल्यांदा असा प्रयत्न केला की स्त्री भूमिका स्वतःहून करण्याचा पुढाकार घेतला. म्हणजे काळाच्या किती पुढे जाणारा हा प्रकार होता हे आपण खरंच कल्पना करू शकतो. किती मोठं धाडस आहे हे सोपं नाही आहे. आणि ते काम त्यांनी केलं, अगदी खूप छानपैकी केलं आणि लोकांनीसुद्धा ते ॲप्रिसिएट केलं आणि लोकांना त्याबद्दल एक वेगळा आदर निर्माण झाला. म्हणजे असं अजिबात झालं नाही की त्याबद्दल बाईंबद्दलचे गैरसमज आणखीन वाढले समाजामध्ये की त्या असं काम करतात किंवा नाटकात काम करतात वगैरे. पण एक स्त्रियांनासुद्धा त्यामुळे एक वेगळं दालन हे खुलं झालं. कुलवधू नाटकाचं तेच एक वैशिष्ट्य होतं की रांगणेकरांनी लिहिलेलं ते नाटक आहे आणि 40च्या दशकामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार किंवा स्त्रियांची होणारी मानसिक कुचंबणा ही त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे त्या नाटकामध्ये दाखवलेली आहे. आणि ज्योत्स्नाताईंनी मुख्य म्हणजे इतका अप्रतिम अभिनय त्याच्यामध्ये केलेला आहे की खरंचच ते नाटक लोकांनी अक्षरशः डोक्यावरती उचलून धरलेलं आहे. आणि त्यातली गाणी तर लोकप्रिय झालीच आहे. बोला अमृत बोला यासारखं गाणं आजही लोक विसरलेले नाही आहेत. इनफॅक्ट त्यांच्या गाण्यांविषयी पुलं एकदा म्हणाले होते की त्यांच्या ज्योत्स्नाताईंच्या मैफिलीला जर तुम्ही गेलात तर साड्यांच्या दुकानात गेल्यानंतर स्त्रियांची जशी अवस्था होते ना तशी स्त्रोत्यांची अवस्था होते. म्हणजे त्यांना खरंचच असा प्रश्न पडतो की नेमकं कोणतं गाणं ऐकावं आणि कोणतं नाही. कारण अत्यंत सुरेल, मधाळ, गोड आणि कानाला नुसताच श्रवणीय नाही तर डायरेक्ट अंतःकरणामध्ये काळजात जाणारा तो आवाज आणि स्वर. त्यामुळे दस्तुरखुद्द पुलंनी सांगितलेलं आहे, जसं नरवर कृष्णा समाज हे बालगंधर्वांचं गाणं आहे आणि जवळपास कमीत कमी 11 ते 12 वेळेला त्या गाण्यासाठी वन्स मोर येत होते, त्याचप्रमाणे ज्योत्स्नाभाईंच्या गाण्यालासुद्धा कमीत कमी 11 ते 12 हे वन्स मोर आलेले आहेत. पुलंनी तर डायरेक्ट उदाहरण त्या सिके नायडूंचं दिलेलं आहे, जे नायडू म्हणून खूप उत्तम क्रिकेटपटू होते, ते जसे त्याप्रमाणे चौकार षटकार लावायचे एकाहून एक ते करत जायचे आणि लोक नुसतं आश्चर्यचकित होऊन बघत राहायचे, त्याचप्रमाणे ज्योत्स्नाताई भोळे यांचीसुद्धा गायन मैफिल असायची. ज्योत्स्नाताईंचा कार्यकाळ हा 30 ते 40 वर्षाच्या आसपास होता. त्यांनी त्या काळामध्ये अनेक नाटकं लिहिलीसुद्धा आणि त्याचबरोबर शास्त्रीय संगीताचे वेगवेगळे प्रयोगसुद्धा केले. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल मोगर रांगणेकर हे नाव. नाट्य निकेतन ही त्यांची संस्था होती आणि त्या संस्थेतर्फे
नाटकाच्या विचारांना किंवा नाटकाच्या एकंदरीत थॉट प्रोसेसला वेगळी दिशा देण्याचं काम या नाट्य निकेतनने केलेलं आहे. आज एक सांगायला खूप छान वाटतं की ज्योत्स्नाताई भोळे या त्याच्या उभारणीमध्ये नाट्य निकेतनच्या उभारणीमध्ये त्यांचाही तितकाच महत्त्वाचा सहभाग आहे. मुग रांगणेबरोबरच रांगणेकरांबरोबरच त्यांनी ते उत्तम काम केलेलं आहे. तसंच महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये त्या अध्यक्ष होत्या आणि त्याच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांचं एक भरीव योगदान राहिलेलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार मिळालेले आहेत, अभिनयासाठी पुरस्कार मिळालेला आहे. आणि सगळ्यात गंमत अशी झाली की त्यांना लता मंगेशकर पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारचा पण मिळालेला आहे आणि गोवा सरकारने सुद्धा त्यांचा सन्मान असा पुरस्कार देऊन केलेला आहे. पारितोषिकं आणि अवॉर्ड्स वगैरे तर भरपूर मिळाले, राजमान्यता मिळाली, लोकमान्यताही त्यांना मिळाली. पण त्यांचा स्वर जो अजूनही इतक्या वर्षानंतरही लोकांनी जो अव्याहतपणे जपून ठेवलेला आहे तो मात्र त्याला खरंच तोड नाही आहे. ज्योत्स्नाताईंचे मी खरं तर असं म्हणतो की आपल्यासारख्या रसिकांवरती एक उपकार आहेत, कारण त्यांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे ते इतकं अवर्णनीय आहे की येणारे अनेक वर्ष आपल्याला ते खूप कामाचं येऊ शकते. एक साधं एक उदाहरण सांगतो, लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक माणसं निराशेच्या गर्तेमध्ये गेली, लोकांना भविष्याची चिंता आली, कामं थांबली आणि भरपूर वेळेचा आता उपयोग कसा करायचा किंवा हे हा वेळ कसा घालवायचा असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला. आणि अशा वेळेला ज्यांना सांगीतिक कान होता किंवा सांगीतिक एक ॲप्टिट्यूड किंवा ती आवड होती त्यांनी ही गाणी ऐकायला सुरुवात केली. मला मी एक जणा काकांना विचारलं सहज, काका की आता तुम्ही काय करता, उद्योग काय, कारण आज बऱ्याच वर्षानंतर असं सगळं कुटुंब एकत्र आहे आणि विचार करायला पण खूप वेळ आहे, कधीकधी आत्मचिंतन करण्यासाठी हा वेळ गरजेचा असतो, पण सध्या ती परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, तर तुम्ही काय करता, म्हणजे स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी काय करता. तर ते सांगितलं की अरे बाळांनो, मी संगीत ऐकतो आणि तुम्हाला कदाचित माहिती पण नसेल पण ज्योत्स्नाताई भोळे आणि त्या समकालीन ज्या गायिका होत्या, गायक होते, त्यांची गाणी मी ऐकतो. वेळ कसा जातो हे मला कळतच नाही, पण त्याचबरोबर मला जी सकारात्मक ऊर्जा त्यातून मिळते ती मला अवर्णनीय वाटते आणि असं वाटतं की पुढच्या पिढीलासुद्धा हे कळलं पाहिजे. विलंबित ख्याल, आता ही सांगीतिक भाषा आहे खरं म्हणजे, पण ख्याल म्हणजे आपण ते थोडंसं म्हणू शकतो हा एक अरेबिक, पारसी किंवा उर्दू असा शब्द असावा. ख्याल आया किंवा कोणी ख्याल पण म्हणतं तर इमॅजिनेशन म्हणू शकतो आपण त्याला. तर विलंबित ख्याल म्हणजे ज्या मात्रा असतात त्या मात्रांमध्ये खूप छानपैकी एक लय साधले जाते आणि असे विलंबित ख्याल जर कोणी ज्योत्स्नाताईंचं ऐकलं असतील तर त्यांच्यासारखे भाग्यवान खरं तर तेच आहेत, कारण त्यातला आनंद हा सांगून होणार नाही, तो अगदीच म्हणजे त्याची तोडफोड केली तर त्याचा सगळं गोडवा त्यातला जो आहे तो निघून जाईल, त्यामुळे त्याचा आस्वाद आपण ऐकूनच घ्यावा अशी परिस्थिती आहे. ज्योत्स्नाताई भोळे यांचं योगदान हे अतिशय उत्तम आहे. त्यांनी स्वतःचं एक आत्मचरित्रसुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे आणि विपुल प्रमाणावर त्यांचं कार्यक्षेत्र आहे. आज सांगायला आनंद वाटतो की त्यांचा हा अमूल्य वारसा त्यांच्याच पुढे देवकीताई पंडित या सदस्य त्यांच्या चालवत आहेत. त्यांचं योगदान देवकीताईंचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि एक छान वाटतं असं की दोन वेगळ्या पिढ्यांना सांधणारा देवकीताई एक दुवा आहेत, कारण ज्योत्स्नाताई भोळ्यांचा काळ हा खूप जुना काळ होता, पण त्याचबरोबर आता देवकीताई या नवीन याचं प्रतिनिधित्व करत आहेत, नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यासुद्धा त्यांच्या गायकीतून लोकांना तितकाच आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मला नेहमीच असं वाटतं की ही जी संगीत सेवा करणारी मंडळी आहेत त्यांचे आपल्या सर्वसामान्य लोकांवरती खरंच खूप उपकार असतात, कारण त्यांच्या गायकीने आपल्याला नुसतं बरं वाटतं असं नाही तर आपल्याला आत्म्याला आणि मनाला, आपल्या चित्ताला मुख्य म्हणजे खूप शांतता मिळते आणि समाधान मिळतं. आज ज्योत्स्नाताई भोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुमच्याशी संवाद साधण्याचा योग आला, त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतं. VIP टॉकीजकडनं मी ज्योत्स्नाताई भोळे यांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि नवीन पुढे कलाकारासह नवीन व्हिडिओसह आपण नक्की भेटूया. तोपर्यंत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे रेग्युलर अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.